हॅलो मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण ताळ्याच्या खुणांच्या उपयोगाबद्दल शिकूया. आज चंपापूर मध्ये एक अनोखी वेशभूषा स्पर्धा होणार आहे. स्पर्धेमध्ये चंदा, बब्बन, शेरखान, गग्गू आणि भोलाने सहभाग घेतला आहे. बघा बघा, स्पर्धा सुरू झाली. सर्व स्पर्धक एकानंतर एक मंचावर येत आहेत. स्पर्धा संपली. स्पर्धेचे संचालक बडबोले काका सर्व प्रेक्षकांना म्हणाले, मंचाजवळ ठेवलेल्या बोर्डवर सर्व स्पर्धकांची नावे लिहिलेली आहेत. ज्या स्पर्धकाची वेशभूषा तुम्हाला सर्वात जास्त आवडली असेल त्याला तुम्ही मत देऊ शकता. पहिल्या मतासाठी अशा प्रकारे उभी रेघ काढा. दुसऱ्या मतासाठी अशा प्रकारे आडवी रेघ काढा. तिसऱ्या मतासाठी अशा प्रकारची उभी रेघ. चौथ्या मतासाठी परत एकदा आडवी रेघ. आणि पाचव्या मतासाठी आपण अशा प्रकारे तिरकी रेघ काढून ताळ्याच्या खुणांचा एक समूह बनवूया. आणि मग पुढच्या मतांसाठी आपण हीच प्रक्रिया परत करून ताळाच्या खुणांचे समूह बनवत जाऊ. दिवसाच्या शेवटी ज्याला जास्त मते मिळतील तो या स्पर्धेचा विजेता होईल. दिवस मावळला आणि सर्व प्रेक्षकांनी आपापली मते दिली. आता काकांनी बोर्डवर लिहिलेल्या ताळ्याच्या खुणा मोजायला सुरुवात केली. चला बघूया कोणत्या स्पर्धकाला किती मते मिळाली आहेत. चला बघूया गग्गूला किती मते मिळाली. इथे ताळ्याच्या खुणांचे किती समूह आहेत? होय, इथे ताळ्याच्या खुणांचा फक्त एकच समूह आहे आणि तीन रेघा आहेत. याचा अर्थ गग्गूला 5 आणि 3 8 मते मिळाली आहेत. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की बब्बनला किती मते मिळाली आहेत? होय, अगदी बरोबर. बब्बनच्या नावासमोर ताळ्याच्या खुणांचे 2 समूह आणि 2 रेघा आहेत. याचा अर्थ बब्बनला 12 मते मिळाली आहेत. मुलांनो, आता तुम्ही सांगू शकता का की शेरखानला बब्बनपेक्षा किती जास्त मते मिळाली आहेत? शेरखानला मिळालेल्या मतांमध्ये 3 ताळ्याच्या खुणांचे समूह आहेत आणि 1 रेघ आहे. शेरखानला 3 × 5 = 15 मध्ये 1 मिळवून 16 मते मिळाली आहेत आणि बब्बनला 12 मते मिळाली आहेत. याचा अर्थ शेरखानला बब्बनपेक्षा 4 मते जास्त मिळाली आहेत. आता तुम्ही सांगू शकता का की चंदाला शेरखानपेक्षा किती जास्त मते मिळाली आहेत? तुम्हाला हवे असल्यास व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. होय, चंदाला 19 मते मिळाली आहेत आणि शेरखानला 16 मते मिळाली आहेत. याचा अर्थ चंदाला शेरखानपेक्षा 3 मते जास्त मिळाली आहेत. बडबोले काकांनी देखील तुमच्यासारखीच मते मोजून स्पर्धेच्या विजेत्याची घोषणा केली. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की सर्वात जास्त मते मिळवून कोणी स्पर्धा जिंकली? अगदी बरोबर, चंदाने सगळ्यात जास्त मते 19 मते मिळवून स्पर्धा जिंकली. बडबोले काकांनी चंदाला विजेत्याची ट्रॉफी दिली आणि सर्व प्रेक्षक उत्साहाने जोर जोरात टाळ्या वाजवायला लागले. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण ताळ्याच्या खुणांच्या म्हणजे टॅली मार्क्सच्या उपयोगाबद्दल शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण
काही मनोरंजक उदाहरणांद्वारे याबद्दल आणखी जाणून घेऊ।